19 जे सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं। सोयरीक एकाशी केली, संसार दुसऱ्याशी थाटला। पण अजितदादांच्या तोंडून ही भाषा त्यांची मला वाटतं शोभणारी नाही। म्हणजे हे काय चाललं होतं आणि खरं म्हणजे आमदनी आठांनी आणि खर्चा रुपया आम्हाला या राज्याचा काही लवासा करायचा नाहीये। राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आणि जे सरकार 2019 आम्हाला जे घटनाबाह्य म्हणताय, 2019 जे सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं। सोयरीक एकाशी केली, संसार दुसऱ्याशी थाटला, हे सर्व जनतेला माहीत आहे। आणि ज्या मतदारांच्या भावना मी त्याच्यात नंतर अधिवेशन आपल्याला बाकी सगळे मुद्दे ठेवायचे आहेत, त्यामुळे कुणी कुणाशी काय केलं हे महाराष्ट्रातली जनता शून्य आहे, समजते। आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की हे खोके सरकार आहे, मी त्यावर यापूर्वी जास्त काय बोललो नाही। पण अजितदादांच्या तोंडून ही भाषा खोक्यांची मला वाटतं शोभणारी नाही, कारण खोक्यांचा जर एकावर एक ढीग लावला तर एवढं शिखर उंच होईल की ती बघता बघता नजर पोचणार नाही, पोचली तर तिथून कडेलोट होईल। त्यामुळे त्याच्यावर मी नंतर विधानसभेत बोलेन। आणि स्थगितीच्या बाबतीत म्हणाल तर अनेक विभागामध्ये तरतूद होती 2000 कोटीची, मान्यता प्रशासकीय मान्यता 6000 कोटी, 7000 कोटी, म्हणजे हे काय चाललं होतं। आणि खरं म्हणजे आमदनी आठांनी आणि खर्चा रुपया आम्हाला या राज्याचा काही लवासा करायचा नाहीये। आणि म्हणून म्हणजे जे आपली जी तरतूद आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे आपण। आणि त्याच्यावर मी आता एवढंच बोलू इच्छितो, बाकी स्थगिती जी आहे त्याला आम्ही प्रायोरिटी दिली आहे कामांना, ज्याला जी जास्तीची महत्वाची कामं आहेत। आणि जवळपास आम्ही 70-80% स्थगिती उठवली, पण ज्यांना आवश्यक आहे ते कामं आम्ही मंजूरही केलेली आहे। त्यामुळे कुठेही आकस ठेवून आम्ही काम केले नाही। अजितदादांना माहीत आहे की पूर्वी जसं शिवसेना भाजप युतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार होतं आणि बदलल्यानंतर महाविकास आघाडी चालू, त्यावेळेस किती कामांना स्थगिती दिली त्याचे अजितदादांना माहित आहे का, ते अर्थमंत्री होते। त्यामुळे मी त्याच्यावर डिटेलमध्ये जात नाही। आणि जो अनुशेष आहे त्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे। मला वाटतं त्याच्यामध्ये आणखी सीमावादाचा देखील विषय काढला। आता बघा, हा काही नवीन नाही, उपमुख्यमंत्री महोदय त्यावर बोललेत, नवीन विषय नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचा हा मुद्दा आहे। यावेळेस आमचा आग्रह आणि विनंती लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याच्यामध्ये मध्यस्थी केली। आम्हाला, मी आणि उपमुख्यमंत्री दोघंही, कर्नाटकचे मुख्यमंत्री, त्यांचे गृहमंत्री, बोलवलं त्यांना। आणि या गोष्टीचं जे सीमा आपलं वाद आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा, अतिशय गांभीर्याने घेतलाय, हा पहिल्यांदाच झालेला आहे। यापूर्वी देखील कुणाची सरकार केंद्रात होती, कर्नाटकमध्ये होती, महाराष्ट्रात होती, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि त्याचबरोबर मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या सीमावासियांच्या सुविधा होत्या, जो मुख्यमंत्री धर्मादाय निधी तो बंद करून टाकला, महात्मा ज्योतिबा फुले ते बंद केलं, अनुदानं बंद केली, ती आम्ही गेल्या 2-3 महिन्यामध्ये आमचं 4 महिन्याचं सरकारमध्ये ते चालू केलं, सुरू केलं। त्यांना आम्ही योजना ज्या होत्या बंद पडलेल्या त्या आम्ही त्यांना सुरू केल्यात। आणखी काय करायचं, त्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे सरकार उभं आहे। माझं याच्यात एवढंच आहे की यामध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की याच्यात राजकारण करू नये कुणी, हा एक आपला एक अस्मितेचा प्रश्न आहे आणि ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी आमची भूमिका आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।